पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। उजनी धरण व वीर पांडलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणे 100% भरले आहेत, त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। उजनी धरणातून 60,000 क्युसेसचा तर वीर धरणातून 16,911 क्युसेसचा विसर्ग सुरू आहे, तर नाझरे धरणातून करा नदीत 15,000 क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात येत आहे। करा नदीचे पाणी नीरा नदीत मिसळत आहे, त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे। मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। भीमा नदी पात्रात सध्या 30,759 क्युसेस पाणी वाहत आहे, त्यामुळे दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंडेवाडी, पुळूज हे 6 बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेऊन सतर्कता बाळगावी असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केले आहे। पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे अथवा फॅमिली गेट टुगेदर, वाढदिवस किंवा कामानिमित्त वा मित्रमंडळी एकत्र येत आहे, परंतु गर्दीच्या ठिकाणी निवास करणे पसंत नाही, तर आम्ही घेऊन आलो आहोत पंढरपूर पासून अगदी जवळच केवळ 7 किलोमीटर अंतरावर मुंडेवाडी येथे निसर्गाच्या सानिध्यात सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशा विठाई विला रिसॉर्टचा एक आनंददायी पर्याय। आमच्याकडे खालील सुविधा उपलब्ध: 3 BHK लक्झरी बंगलो, एअर कंडिशन बेडरूम, 3 बाथरूम, निसर्ग संपन्न व्ह्यू दाखवणारी बाल्कनी, स्वतंत्र स्विमिंग पूल, सुंदर असा बगीचा, किचन प्लस लिव्हिंग रूम, मनोरंजनासाठी TV आणि म्युझिक सिस्टीम, इनडोअर गेम्स, स्वतंत्र पार्किंग, फ्री Wi-Fi आणि बॅडमिंटन देखील। आता पंढरपूर मध्ये निवासाची चिंता कशाला, जर असेल विटाई व्हिलाचा पर्याय सोबतीला। बुकिंग साठी संपर्क योगेश राऊत, मोबाईल 97730 12516।